बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. नमस्कार, मी समीर जावळे. लोकसत्ता ऑनलाईनच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे काही वेळापूर्वीच मातोश्रीवरती पार पडलेल्या बैठकीसंदर्भातला. मातोश्रीवरती शिवसेनेच्या आमदारांची बैठक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी चार प्रमुख मुद्दे जे मांडले त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिला मुद्दा त्यांनी असा सांगितला की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद जे आहे 2.5 वर्षांसाठी हे मिळालंच पाहिजे, या मागणीवरती ते ठाम आहेत. दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितला की त्यांना स्वतःहून युती तोडण्याची इच्छा नाही आहे. तिसरा मुद्दा त्यांनी असं सांगितला की जे ठरलं आहे त्याच्यापेक्षा मी काहीही जास्त मागत नाही. लोकसभेच्या आधी जेव्हा युती झाली आणि त्या संदर्भातली ज्यावेळेला घोषणा करण्यात आली त्यावेळेला जे ठरलं आहे ते मी तुम्हाला मागतो आहे, भाजपकडे मागतो आहे. आता जे काय आहे ते ठरवायचं आहे ते भाजपने ठरवायचं आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे तो म्हणजे भाजपने जो शब्द दिला होता तो पाळावा. आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 13 दिवस उलटून गेलेले आहेत आणि राज्यामध्ये सरकार स्थापन झालेलं नाही आहे आणि सरकार स्थापनेसाठी कोणी दावाही केलेला नाही आहे. संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची जी भूमिका आहे, अधिकृत जी भूमिका आहे, जे उद्धव ठाकरे त्यांना सांगत आहेत ही भूमिका मांडत आहेत. आणि एकीकडे भाजपचे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, हे देखील भाजपची भूमिका सांगत आहेत. ते हेच सांगतात आहे की मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसतील. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे आणि 2.5 वर्षांचा फॉर्म्युला हा काही ठरलेला नाही आहे. शिवसेनेने चर्चेची दारं जी आहेत ती बंद केलेली आहेत असं भाजप नेत्यांचं म्हणणं होतं. त्यावर देखील आज संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत यांनी असं सांगितलं की डेडलॉक जो आहे हा सत्य न पाळल्यामुळे भाजपकडून तयार झालेला आहे. हा डेडलॉक शिवसेनेने तयार केलेला नाही आहे. शिवसेना ही चर्चेसाठी तयार आहे. त्यामुळे आज राजभवनावर देखील भाजपचे नेते जे आहेत हे राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले होते. या सगळ्या घडामोडी घडत असताना एकीकडे उद्धव ठाकरे काय बोलणार मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आणि कुठेतरी कोणीतरी माघार घेणार का किंवा काही पर्याय यातून निघणार का, हा पेच सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झालेला आहे हा सुटणार का, या सगळ्यावरती लक्ष लागलेलं होतं. मात्र तो सुटण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. याचं महत्त्वाचं कारण जी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदावरती जो शिवसेनेने दावा सांगितलेला आहे हा दावा त्यांनी कायम ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं की हे लोकसभेच्या वेळेलाच ठरलेलं आहे आणि त्यावेळेला शिवसेनेला जो शब्द देण्यात आलेला होता भाजपकडून हा आता भाजप पाळताना दिसत नाही आहे. कुठेतरी आपण जर या वादाची किंवा हा जो डेडलॉक निर्माण झाला आहे दोन्हीमध्ये जी चर्चा होत नाही आहे, जी चर्चेची दारं बंद झाली आहेत त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना अनौपचारिक गप्पा त्यांच्याशी मारल्या, त्यांना बोलवलेलं होतं वर्षा या त्यांच्या निवासस्थानी. आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटायचं असं कुठेही ठरलेलं नाही आहे. ह्या त्यांच्या वक्तव्यानंतर ही जी चर्चा आहे दोन्ही पक्षांमध्ये होणारी ही थांबलेली आहे. आता मुळात असं आहे की हा सगळा डेडलॉक संपणार कसा, कोण पुढाकार घेणार हा प्रश्न आहे. आजही गडकरी त्यामध्ये मध्यस्थी करतील का अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येत होती. पण नितीन गडकरींना नागपुरात जेव्हा ते दाखल झाले त्यावेळेला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की या सगळ्याचं काय होणार तेव्हा त्यांनी देखील हेच सांगितलं की 105 जागा या जास्त मिळालेल्या म्हणजे भाजपला मिळालेल्या आहेत. 105 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. 105 जागा ह्या 56 जागांपेक्षा निश्चितपणे जास्त आहेत. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचा होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील आणि मुख्यमंत्रीपदी भाजपने नेता निवड केलेली आहे त्यामुळे त्यांचाच शपथविधी मुख्यमंत्री म्हणून होईल असं गडकरींनी देखील सांगितलेलं आहे. म्हणजे गडकरी या सगळ्यामध्ये मध्यस्थी करतील का तर त्याचीही शक्यता धूसर झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत देखील त्यांची भूमिका मांडणार आहेत आणि हा डेडलॉक जो आहे हा संपताना काही दिसत नाही आहे. त्यामुळे हे चर्चेचं गुऱ्हाळ आणखी किती दिवस चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसत्ता ऑनलाईनचे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लॉग इन करा लोकसत्ता.com.